तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एम एस यूट्यूबरमध्ये। आज आपण इथे रायता बघणार आहे। हा रायता जे आहे तुम्ही पुलावसोबत वगैरे खाऊ शकता। चला तर मग सुरुवात करूयात। आज आपण इथे रायता बनवणार आहे, तर त्यासाठी मी इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, दोन काकडी घेतलेली आहे। जर तुम्हाला काकडीची साल नसेल आवडत, तुम्ही काढली तरी चालेल। इथे मी अर्धा चमचा काळे मीठ घेतलेले आहे, अर्धा चमचा साधे मीठ। इथे मी काळी मिरी थोडीशी कुटून घेतलेली आहे, भाजलेले जिरे पावडर घेतलेली आहे मी, आणि इथे मी दोन मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। इथे कोथिंबीर घेतलेली आहे, आणि मी इथे दीड वाटी दही घेतलेलं आहे। या दह्याला आपल्याला फेटून घ्यायचंय। चला तर मग आता आपण ह्याला फेटून घेऊयात। मी ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला रिक्सच्या साह्याने फेटून घेणार आहे। छान पाहू शकता आपल्या दह्याला मी छान फेटून घेतलेलं आहे। आता आपण जे कांदा आणि काकडी घेतली होती त्याला आपण खिसून घेणार आहे। आपण इथे या खिसणीने खिसून घेणार आहे। इथे मी काकडी घेतली अशा पद्धतीने, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण काकडी आणि कांदा सर्व खिसून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी काकडी खिसून घेतलेली, त्याच पद्धतीने आपण कांदा पण खिसून घेऊयात। तुम्ही बघू शकता इथे कांदा पण किसून घेतलेले। आता आपण हे सर्व जे आहे दही फेटलं होतं त्याच्यात टाकणार आहे जिरं वर। आता आपण ह्याला थोडंसं मिक्स करून घेऊयात। आता मी थोडं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये काळं मीठ टाकून घेत आहे, काळी मिरी, साधं मीठ, बारीक कापलेली मिरच्या, कोथिंबीर, हे सर्व आपण टाकून घेतले आणि मिक्स करून घेणार आहे। जर तुमच्याकडे काळं मीठ नसेल तर तुम्ही चाट मसाला वापरला तरी चालेल। तुम्ही बघू शकता आपला रायता जी आहे इथे तयार झालेला आहे। आता आपण ह्याला सर्व्ह करून घेऊयात। आता आपण ह्याला सर्व्ह करण्यासाठी ह्याच्यावरती जे जिरं पावडर होती ती टाकणार आहे। तुम्ही बघू शकता आपल्या इथे रायता तयार झालेला आहे। तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। आपण अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात। तोपर्यंत बाय बाय।